हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हाट इज मीन बाय मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन आणि व्हाट इज मीन बाय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ हे आपण बघितलेलं आहे. हे जे लेक्चर आहे फॉर बीएससीचं इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचं जे लेक्चर आहे त्यामध्ये पुढचा जो आपण टॉपिक बघत आहोत तो आहे बाय सॉवर्ट्सला. हा लॉ काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. जसं की कुलोम्सने एक लॉ सांगितला होता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला, तो होता की फोर्स बिटवीन एनी टू चार्ज पार्टिकल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. तशाच प्रकारचा हा एक लॉ आहे, पण हा मॅग्नेटोस्टॅटिकशी रिलेटेड आहे. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी आपण काही गोष्टी ज्या बघणार आहोत त्या आहेत मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड, आणि हा लॉ दिलेला आहे बायट आणि सावर्ट या दोन सायंटिस्टने. ओके, बायट आणि सावर्ट्स. हा लॉ काय सांगतो तर समजा आपल्याकडे एखादा कुठलाही चार्ज कंडक्टर असेल, घरातली कुठलीही एखादी वायर कन्सिडर करा, ही वायर आहे की ज्यामधून करंट फ्लो होतोय, त्याचा हा एक छोटासा तुकडा आपण कन्सिडर करतोय म्हणजे एलिमेंट आहे. ओके, मग एका एलिमेंटसाठी जर आपण मॅग्नेटिक फील्ड काढू शकलो तर पूर्ण जो लॉन्ग वायर असेल त्यासाठी आपण हा जो फॉर्म्युला आहे तो एक्सटेंड करू शकतो. तर इथे आहे एक वायर एलिमेंट कन्सिडर केलेला आहे, आणि जी वायर आहे त्या वायर पासून, समजा इथे कुठे एखादी वायर असेल त्या वायर पासून काही डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड किती असते हे आपल्याला पाहिजे. ओके, ते जे सांगितलेलं आहे ते कोणी सांगितलंय तर बायट सावर्टने सांगितलंय, आणि ज्या मॅथमॅटिकल इक्वेशननी त्याने ते सांगितलंय त्याला आपण बायट सावर्ट्स लॉ असं म्हणतो. आता बघा, हा एक चार्ज कंडक्टर आहे आणि समजा यामधून करंट फ्लो होते. आपल्याला माहिती आहे की ज्या वायर असतात, ज्या कंडक्टिंग वायर आहेत त्यामधून करंट फ्लो होऊ शकतो. हा आता करंट फ्लो होतोय आणि समजा हे या हा जो एलिमेंट आपण कन्सिडर केलाय, जो पार्ट एवढाच कन्सिडर केलाय, जो वायरचा तुकडा कन्सिडर केलाय, त्याचं हे सेंटर आहे. आणि आपल्याला कुठल्या एका पॉइंटला समजा मॅग्नेटिक फील्ड काढायची, समजा हा तो पॉइंट आहे पॉइंट पी. ओके, ज्याच्यावर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किती आहे, या पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड किती आहे, काही अंतरावर असेल, मग तो एक फूट अंतरावर असेल, 15 सेंटीमीटरच्या अंतरावर असेल, 20 सेंटीमीटरच्या अंतरावर असेल, राईट साईडला, लेफ्ट साईडला, जी पण असेल त्या ठिकाणी तुम्हाला काढायचंय की मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे या करंट कॅरिंग एलिमेंटमुळे. ओके, तर अशा वेळी काय करायचं, हा जो सेंटर आहे, सेंटर आणि हा जो पॉइंट पी आहे या दोन लाईन एकमेकाला जॉईन करायच्या, सेंटर आणि पॉइंट पी. आणि ही जे हा जो वेक्टर असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, आर बार. तुम्हाला माहिती आहे हा वेक्टर की जिथून आपण स्टार्ट करतो आणि जिथे आपण एंड करतो हा पॉइंट पी ची डायरेक्शन दाखवतो. समजा ही ओरिजिन असेल तर हा झाला आपला आर बार वेक्टर. ओके, आता काय करायचं की हा जो आर बार वेक्टर आहे आणि हा जो करंट आहे याची जी डायरेक्शन आहे त्यामध्ये आपण अँगल कन्सिडर करतो थीटा. ओके, जर पॉइंट पी जो असेल तो एक्झॅक्टली इथे परपेंडिक्युलर डायरेक्शन असेल तर तो थीटा 90 डिग्री होणार आहे. आता जो काहीतरी थीटा असेल, किंवा समजा हा पॉइंट पी जो असेल तो वायरवर इथेच असेल, तर मग हा थीटा जो आहे तो 0 होऊन जाणार आहे. कारण हे जे एलिमेंट आहे, हा एलिमेंट आणि हा पी, हा जो एलिमेंट आहे आणि हा जो पी पॉइंट आहे, या दोन्हीला जॉईन करणारी ही जी रेषा आहे, या दोन्ही मधला हा अँगल आहे थीटा. आणि मग असं असेल तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काय असते ते आपण पाहणार आहोत. तर लॉ असा आहे बघा, स्टेटमेंट द मॅग्नेटिक फील्ड ऍट ए पॉइंट. ओके, कुठल्याही एका पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, ड्यू टू अन एलिमेंट, या एलिमेंटमुळे ऑफ ए कंडक्टर कॅरिंग ए करंट. आणि तो एलिमेंट कशाचा आहे, तर तो एलिमेंट आहे एका कंडक्टरचा जो की करंट फ्लो करतो. ओके, जे आपण दाखवलेला आहे ऑलरेडी, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए करंट कॅरिंग कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट इन द एलिमेंट. जितका जास्त करंट तेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड. ओके, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट इन द एलिमेंट. ऑल्सो मॅग्नेटिक फील्ड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द एलिमेंट. जेवढी वायरची लांबी जास्त तेवढी त्या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची, त्या पॉइंटला असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती जास्त असणार आहे, त्याचं मॅग्नेट्यूड जास्त असणार आहे. ऑल्सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ द अँगल बिटवीन द एलिमेंट. ओके, बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन, साइन थीटा, साइन आपल्याला माहितीये, साइन कॉस वगैरे ट्रिग्नोमेट्रिक जे आहेत ते फंक्शन आपल्याला माहिती आहे. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ द, बघा साइन आहे, कोणता अँगल आहे, साइन ऑफ द अँगल बिटवीन द एलिमेंट. हा जो एलिमेंट आहे, हा एलिमेंट आणि अजून कशामधला अँगल आहे, सेंटर ऑफ द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द एलिमेंट अँड द पॉइंट पी. हा सेंटर आणि पॉइंट पी ला जॉईन करणारी जी लाईन आहे ती लाईन आणि हा एलिमेंट यांच्यामधला अँगल, पण कोणता अँगल, साईन अँगलला हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ऑल्सो इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, बी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द, इन्व्हर्स म्हणजे डिनोमिनेटरला येणार आता, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द एलिमेंट. या सेंटर पासून या पीचं अंतर किती आहे
त्याच्या स्क्वेअर बरोबर इन्व्हर्सली प्रोपोर्शनली. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघितला होता तो सुद्धा स्क्वेअर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द चार्जेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे आपण पाहिलं आहे. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने इथे जो मॅग्नेटिक फील्ड आहे ती पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द सेंटर ऑफ द एलिमेंट ऑफ कंडक्टर कॅरिंग करंट. ओके, तर हे आपण आता दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता बघा की याचाच अर्थ असा होतो की जेवढा डिस्टन्स लांबवर असेल वायर पासून जेवढं ज्या लांब डिस्टन्सवर असेल पॉईंट तेवढा त्याच्यावरची मॅग्नेटिक फील्ड कमी होणार आहे. जेवढा करंट जास्त असेल मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल. जेवढी लेंथ वायरची जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल. अँगल जो असेल तो अँगल साईन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती 90 पर्यंत इन्क्रीज होत जाते. त्यामुळे अँगल जो आहे तो अँगलही आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. हे पूर्ण स्टेटमेंट जर आपण एकत्र केले तर आपल्याला स्टेटमेंट काय मिळतं, बी इज इक्वल टू मॅग्नेट्यूड इज इक्वल टू बघा इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आय. हा लेंथ लेंथ एलिमेंट घेतला आपण पूर्णपणे इथून ते पर्यंत म्हणून त्याला आपण म्हणतोय डीएल लेंथ एलिमेंट डीएल. कारण तो पूर्ण लेंथ असेल वायरची एल त्यापैकी एक छोटासा पार्ट म्हणून त्याला आपण डीएल म्हणतोय. आय डीएल साईन थीटा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणून सगळ्या क्वांटिटी न्युमरेटरला येतील आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणून पूर्ण क्वांटिटी डाऊन साईड येईल. बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट नंतर लेंथ ऑफ द एलिमेंट नंतर थीटा अँगल साईन ऑफ द अँगल थीटा आणि नंतर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पॉईंट पी फ्रॉम द सेंटर ऑफ द एलिमेंट. ओके, आता हे जर प्रोपोर्शनलिटी साईन आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला इथे कॉन्स्टंट ऍड करावा लागतो. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कॉन्स्टंट ऍड केला होता त्याच पद्धतीने हा कॉन्स्टंट आहे समजा के आणि त्या के ची व्हॅल्यू किती आहे तर त्या के ची व्हॅल्यू आहे μ0.45. लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला एक कॉन्स्टंट इन्क्लूड करावा लागणार आहे तो कॉन्स्टंट आहे μ0/4π. एक्झॅक्टली इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एक कॉन्स्टंट आला होता 1/4πε0 त्याच पद्धतीने हा कॉन्स्टंट आहे μ0/4π आणि याची व्हॅल्यू आपण त्यावेळी बघितली होती ती होती μ0 = 4π × 10⁻⁷ वेबर पर एम्पियर मीटर. ही व्हॅल्यू आपण बघितली आहे. ओके, हा 10⁻⁷ आपण जागेवर ठेवूया. 4π जो आहे तो जर लेफ्ट साईडला आला तर याचा अर्थ μ0/4π याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 10⁻⁷. प्रत्येक वेळी ही व्हॅल्यू जी आहे ती पुट करू शकतो आपण. बाकी करंट लेंथ ऑफ एलिमेंट वगैरे ह्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. हा जो फॉर्म आहे याला म्हणायचं स्केलर फॉर्म ऑफ बायर सॉवर्स लॉ. स्केलर फॉर्म ऑफ बायर सॉवर्स लॉ. आता बघा की जसं मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ते व्हेक्टर प्रोडक्ट आहे. साईन थिटाचा अर्थ काय असतो तर व्हेक्टर प्रोडक्ट. ओके, मग आता इथे साईन थिटा कोणाच्या मधला आहे तर हा लेंथ आहे डीएल आणि दुसरा व्हेक्टर आहे आर बार. ओके, या दोन्ही मधला हा अँगल आहे म्हणजेच साईन थिटा अँगल कधी असतो ज्यावेळी क्रॉस प्रोडक्ट असतो आणि कॉस थिटा अँगल कधी असतो ज्यावेळी डॉट प्रोडक्ट असतो. हा क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून इथं येणार आहे डीएल आर साईन थिटा. ओके, हे डीएल एका साईडला डीएल बार क्रॉस आर बार इज इक्वल टू डीएल आर साईन थिटा. ओके, डीएल आर साईन थिटा. आता बघा या ठिकाणी डीएल आहे साईन थिटा आहे पण आर नाहीये. ओके, आर नाही, डीएल आहे साईन थिटा आहे पण आर नाही. आर हा इथे नाहीये तो लेफ्ट साईडला आला काय होईल डिनॉमिनेटरला जाईल. डीएल साईन थिटाच्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो डीएल बार क्रॉस आर बार डिवायडेड बाय आर. बघा मी इथे पुट करते बी बार इज इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे याला तर काही साईन नाहीये कुठलं μ0/4π. हा आय करंट आहे डीएल साईन थिटा. डीएल साईन थिटाच्या ऐवजी आपण काय लिहितोय डीएल बार क्रॉस आर बार डिवाइडेड बाय आर आणि इथे काय आहे ऑलरेडी आर स्क्वेअर. ओके, μ0 / 4π r² हा ऑलरेडी पार्ट आहे. फक्त डीएल साईन थिटाच्या ऐवजी आपण काय पुट करतोय डीएल बार क्रॉस आर बार डिवाइडेड बाय आर म्हणजेच इथे काय आला हा आर क्यूब. ज्यावेळी इथं क्रॉस आर बार हा येतो त्यावेळी डिनॉमिनेटरला काय येतो आर क्यूब. जर इथं आर नसेल तर इथं येईल आर स्क्वेअर पण जर इथं आर प्रेझेंट असेल तर इथे काय येणार आहे आर क्यूब. हा झाला बायर सॉवर्स लॉचा व्हेक्टर फॉर्म ऑफ बायर सॉवर्स लॉ आणि हा जो आहे हा झाला स्केलर फॉर्म ऑफ बायर सॉवर्स लॉ. स्केलर फॉर्म स्टेटमेंट जे आहे त्या स्टेटमेंटवर प्रत्येक हा जो पार्ट आहे यावर एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथे विचारला जाऊ शकेल, इथे विचारला जाऊ शकेल, इथे विचारला जाऊ शकेल किंवा इथे विचारला जाऊ शकेल. इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स नाही, इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द एलिमेंट बिटवीन द सेंटर ऑफ द एलिमेंट अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल. यामधला हा व्हेक्टर आहे. त्यानंतर
हा जो आहे स्केलर फॉर्म त्यावर फॉर्म्युलावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि जो वेक्टर फॉर्म आहे त्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे जवळपास 6 ते 7 क्वेश्चन्स जे आहेत ते त्या ठीक आहे. आपण थांबूया त्या ठिकाणी.